अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। रोजगार हमीच्या सिंचन विहिरींचे कामे त्वरित सुरू करा। सिंचन योजनेला गती मिळावी। शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सुरू करा। यासह इतर मागण्या त्वरित मान्य कराव्या म्हणून बोदवड तहसीलदारांसह गटविकास अधिकाऱ्यांना या प्रसंगी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीने बोदवड शहर दणाणून गेले होते। कार्यकर्त्यांना संबोधित करतेवेळी ॲडव्होकेट रवींद्र पवार यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडत खडसेंनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली। शहर से आए हुए सभी इस मोर्चे में शामिल हमारे बहनों और भाइयों, आज हजरत मोहम्मद पैगंबर का जन्मदिन है। इसके लिए तमाम आए हुए सर्व धर्मीय लोगों को उसकी शुभकामना देता हूँ। तहसीलदार साहब, पीआई साहब, पत्रकार बंधु और चैनल वालों को शुभकामना देता हूँ। दोस्तों, मोर्चा इसलिए है, ये शासन के प्रतिनिधि है और ग्रामीण भाग में अभी से पीने को पानी नहीं है और छुट्टी होने के वजह से ग्रामीण भाग के चारे की व्यवस्था भी बिगड़ चुकी है। जानवरों को चारा नहीं है और गौर गरीब के हाथ को काम नहीं है और शेतकरी के माल को भाव नहीं है। इसके लिए ये सरकार के खिलाफ ये मोर्चा तहसील ऑफिस और पंचायत समिति के ऊपर लाया गया। आदरणीय भैया साहब, आदरणीय तालुका अध्यक्ष दादा और तमाम जनता, छत्रपति शिवाजी महाराज के ये चाहने वाली जनता है। ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र होते हुए फिर भी लोगों पर अन्याय है, तो ऐसी सरकार का मैं धिक्कार करता हूँ और ये दरिद्र सरकार को गरीबियों के तरफ से दुआ देता हूँ और ये ऐसी विनती करता हूँ। पानी की समस्या, काही वेळापूर्वी व्यापारी असोसिएशनची मीटिंग झाली होती, त्यावेळेस नाता भाऊंनीचं विकासाचं राजकारणाच्या विषयी बोललो होता, त्या विरोधात मी आवाज उठवला होता। तर पाण्याची एवढी गंभीर समस्या असून सुद्धा काही लोकांना त्याची तीव्रता अजून जाणवलेली नाही आहे आणि मी जेव्हा त्यांना पाण्याविषयी प्रश्न विचारला, पाण्याची ओढीची लाईन बंद होती, मी सांगितलं होतं पाण्याची ओढीची लाईन बंद झालेली, आता ती केव्हा सुरू होईल याचा काही भरोसा नाही आहे। तर त्यांच्या लोकांनी, म्हणजे बीजेपीच्या काही लोकांनी मला अक्षरशः धमकी दिली, परंतु मी बीजेपीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, जोपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आणि आमच्या नेत्याची आमच्यासोबत ताकद आहे तोपर्यंत अशा धमकींना आम्ही भीक घालत नाहीये। आणि वेळप्रसंगी त्यांचे नावं आणि त्यांचे काय मी प्रसिद्ध करणार आहे आणि सोशल मीडियावर टाकणार आहे आणि यापुढे पाणी प्रश्न अधिक बिकट होईल आणि त्यासाठी आपल्याला बोदवडसाठी आणि इतर आपल्या तालुक्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करायचं आहे, त्यासाठी तुमच्या सर्व सहकार्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही आज ज्याप्रमाणे जमलेले आहे त्याप्रमाणे भविष्यातही आपण आपल्या पाण्यासाठी आणि इतर विषयासाठी जमू एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो। त्यांना जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला याचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। आणि हा जो मोर्चा आज आम्ही आयोजित केला, या मोर्चा आयोजित करण्यामागचा उद्देश फक्त आपल्या स्थानिक समस्या, कारण आपल्या तालुक्याच्या स्थानिक समस्या जेवढ्या आहे की आपण वरच्या समस्या बघायला गेलो तर आपलं किती वाईट अवस्था आहे हे आपल्याला भीषण चित्र या ठिकाणी दिसतं। आज या ठिकाणी साहेब पंचायत समितीने सिंचन विहिरींचा विषय एवढा गंभीर करून टाकलेला आहे की लोकांना सिंचन विहिरींच्या परवानग्या दिलेल्या आहेत, वर्क ऑर्डर दिल्या, लोकांनी गरिबाच्या कामं सुरू करून टाकले, व्याजाने पैसे आणले, ते विहिरीचे कामं केले आणि आज हे लोक म्हणतायत की तुमचे पैसे निघणार नाही, आम्ही मस्टर काढणार नाही, कारण तुमच्या तालुक्यात तक्रारी होतात। आमचं म्हणणं आहे, तक्रारी होत असतील, एखाद्या दुसऱ्याची तक्रार असेल तर त्याचा विषय बाजूला करा आणि बाकीच्यांच्या कामं मार्गी लावा, हेच नाही। शिवाय या तालुक्यामध्ये जेवढी ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीला ग्राम रोजगार सेवक आहेत, ते ग्राम रोजगार सेवक या कामांसाठी अहोरात्र हेलपाटे मारत असतात पंचायत समितीला,
जर काम सुरू झालं नाही तर त्या रोजगार सेवकांना एक रुपया मानधन मिळणार नाही आणि त्या लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न बिकट होईल, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील। अहो आमच्या मुक्तडचे एक शेतकरी मला भेटले, त्यांनी सांगितलं भाऊ जर सिंचन विहिरींचे पैसे निघाले नाही तर मला आत्महत्या करावी लागेल, एवढी भीषण परिस्थिती आज तालुक्यात झालेली आहे। आणि म्हणून इथं सत्ताधारी बोलायला तयार नाहीत, विरोधक म्हणून आमचं जे कर्तव्य आहे आम्ही ते प्रामाणिकपणे करणार आहे आणि आम्ही ज्या मागण्या घेऊन आज मैदानात उतरलो आहे या मागण्यांपैकी 10 दिवसाच्या आज किमान 5 मागण्या तरी आपल्या मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही। समोर शब्द देतो भैयासाहेब, या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, त्यांना जिल्ह्याची जबाबदारी सांभाळायची असते, म्हणून आपण आता भैयासाहेबांना जिल्हा सांभाळायचा आहे म्हणून आपण प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी जोमाने काम करत तालुक्या सांभाळलाच गेला पाहिजे। सांगू इच्छितो मी वयाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, गेल्या 35 वर्षापासून तुम्ही इथे बघत आहेत का, गेल्या 35 वर्षापासून इथं सिंचनाची 1% सुद्धा व्यवस्था स्थानिक आमदारांनी आमची केलेली नाही। आज खासदारकी, त्याच्यानंतर आमदारकी, जिल्हा बँक, दूध फेडरेशन, सगळ्या संस्था आज यांच्या घरामध्ये आहेत। आज 25 दिवसापासून बोदवड तालुक्याला पाणी नाही, ऐन पावसाळा संपत असताना ही अवस्था आहे, तर उन्हाळ्यातली काय परिस्थिती असेल। बोदवड शहरापासून तापी आणि पूर्णा या राज्यातील 2 प्रमुख नद्या वाहतात, साधारणतः 23 किलोमीटरचं अंतर असताना आज 35 वर्षापासून हा तालुका तहानलेला ठेवण्याचा पाताक यांनी केलेला आहे। तर येत्या निवडणुकीत यांना कळाडून धळा शिकवा आणि तोंडचं पाणी पळवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शांत बसू नका, कारण 3 पिढ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे। इतक्या गंभीर समस्या त्यांनी तुमच्यावर लादल्या, तितक्याच गंभीर पद्धतीनं त्यांचा सामना करून त्यांना आता आम्हाला घरचा रस्ता दाखवायचा आहे। आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना ही एक खूनगाठ बांधायची आहे। आज या मोर्चासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय भैयासाहेब, शेतकऱ्याचा पुत्र म्हणून खरोखर या ठिकाणी अधिकारी म्हणून रुजू झालेले आमचे तहसीलदार की ज्यांनी 4 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही भेटलो होतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद दिला, साहेब या ठिकाणी मी आलेल्या लोकांच्या समोर तुमचं अभिनंदन करतो की खरोखर आपण शेतकऱ्याचे पुत्र आहात हे आपण दाखवून दिलेलं आहे। आणि या ठिकाणी या मोर्चात आज खेड्यापाड्यावरून समाविष्ट झालेले सारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधी यांना मी अभिवादन करतो। साहेब या ठिकाणी आमच्या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत प्रारंभी आपल्या तालुक्याच्या संदर्भात आणि ज्या तुमच्या आणि BDO साहेबांच्या माध्यमातून सोडवल्या जातील अशा ज्या समस्या आहेत त्या मांडणार आहे। राज्य सरकारच्या संदर्भातल्या मागण्या आम्ही तुमच्या वतीनं, केंद्र सरकारच्या संदर्भातल्या मागण्या तुमच्या माध्यमातून आम्ही मागतो आहे। सर्वप्रथम या बोदवड तालुक्याचा गहन प्रश्न जर असेल तर तो पेयजलाचा आणि सिंचनाचा प्रश्न आहे। आज या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की माणसंही ताणलेली आहेत आणि जनताही ताणलेली आहे, पण साहेब आमचं दुर्दैव आहे की ज्या नेत्याला इथल्या माणसांची तहान भूक समजत नाही असा मनुष्य दुर्दैवानं 6 टर्मपासून विधानसभेचं नेतृत्व करतो आहे। आज परिस्थिती अशी आहे की बोदवड तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ज्याला संबोधल्या जाते ती ODAची योजना 2006 साली कालबाह्य झाली होती। ही योजना स्वर्गीय हरिभाऊ जवरे आमदार असतानाच्या काळामध्ये इंग्रजांनी आम्हाला पेयजलासाठी म्हणून दिलेली ही योजना ज्यावेळी 2006 साली कालबाह्य ठरली त्यावेळी त्या इंग्रजांच्या संस्थेकडून आमच्या जिल्हा परिषदेला आमच्या अधिकाऱ्यांना पत्र आलं होतं की ही योजना आता तुम्ही नवीन करून घ्या, परंतु दुर्दैवानं 2006 ते आज 2018 संपत आलेलं आहे। 12-13 वर्ष वर झालेले आहेत, परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना असं वाटलं नाही की ही योजना नवीन करावी। उलट पक्षी जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, राज्य ताब्यात आहे, केंद्र ताब्यात आहे, असं असताना आज बोदवडकर ताणलेला आहे। कोणतं तरी गढूळ पाणी 15 दिवसातून एकदा आम्हाला प्यायला मिळते। आज नाताभाऊ इथली जी जनता तहानलेली आहे, आमच्या महिला भगिनी सकाळी उठल्यानंतर शाप देत तडतडात देत आणि 2-2 घागरी अंड्याचं पाणी कुठून तरी आणतात, जे पाणी आणल्या जाते ते पाणीसुद्धा जनावरांनी पिऊ नये असं लायकीचं पाणी असते। आज याची जबाबदारी प्रशासनाची आहे। रेड कार्डचं पाणी आम्हाला सगळ्या जनतेला प्यावं लागते। एक डॉक्टर म्हणून माझ्या लक्षात आलं आहे की केवळ खराब पाणी प्यावं लागते म्हणून बोदवडच्या जनतेत आज आजार जास्त प्रमाणात पसरलेले आहेत। वास्तविक पाहता 15 दिवसातून 1 वेळा या हिशोबानं वर्षातून 24 वेळा पाणी मिळत असताना जिल्हा परिषद ज्या नाथाबोंच्या ताब्यामध्ये आहे त्यांनी 5508 रुपये आम्हाला पाणीपट्टी आकारलेली आहे। एवढा झिझिया कर
भारतामध्ये कुठेच नाही. दिल्लीमध्ये 55 ते 8 रुपये पाणीपट्टी नाही, मुंबईत नाही, भुसावळलं नाही, जळगावलं नाही. आणि ज्या जनतेला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत त्यांना हे लोक सांगताय की तुमच्याकडून आम्ही 55 ते 8 रुपये पाणीपट्टी वसूल करू. आता या ठिकाणी गावगावची जनता बसलेली आहे, सरपंच बसलेले आहेत, यांनी ग्रामसभेचे ठराव करणं गरजेचं आहे. ते आपल्या बी डी ओ साहेबांकडे, आपल्या तहसीलदारांकडे, जिल्हा परिषद कलेक्टरकडे दिले पाहिजे की हे 55 ते 8 रुपये आम्ही भरणार नाही आणि आम्हाला नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे. या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत. अनेक वेळा मी यांना सुचवलेलं आहे, नाताबाऊंना सुचवलेलं आहे की तुम्ही, आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना अजितदादांना दुष्काळाच्या परिस्थितीत विनंती केली होती की साहेब 55 ते 8 रुपये आम्हाला भरणं शक्य नाही. गेल्या 4 वर्षापासून जी जनता होरपळून राहिली दुष्काळामध्ये ती 55 ते 8 रुपये कुठून देणार आहे? तर या ठिकाणी जे ODAचं पाण्याचं महिन्याचं बिल 25 लाख रुपये साधारणतः येते ते या राज्य सरकारनं जर भरलं तर साहेब या ठिकाणी टँकरचा लागणारा खर्च जो आहे तो 1 कोटी 68 लाख रुपये लागणार आहे. याच्या 1 कोटी 68 लाखाच्या ऐवजी जर राज्य सरकारनं 25 लाख रुपये MSEB चे दर महिन्याला अदा केले तर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होईल. म्हणून आपल्या माध्यमातून मला विनंती आहे की या राज्य सरकारनं दर महिन्याचं ODAचं 25 लाखाचं बिल अदा केलं पाहिजे आणि या दुष्काळाच्या कठीण परिस्थितीमधून जनतेकडून हा जिझिया कर वसूल करू नये. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 30 वर्षापूर्वी नाथाभाऊ आपण या बोदवड भागाचा हरित क्रांतीचा मी प्रणेता राहील म्हणून सांगितलं, लोक भांडले आणि त्यांनी आपल्याला मतं दिली. पण आज परिस्थिती अशी आहे की आमच्या बोदवड परिसर सिंचन योजनेच्या अंतर्गत जामतीचा जो दुसरा फेज आहे त्या दुसऱ्या फेजकरता कोणत्याही रकमेची तरतूद नाही, कोणत्याही रकमेची आज तरतूद नाही आहे. केंद्र सरकारनं ज्यावेळी आघाडीचं राज्य होतं त्यावेळी चिदंबरम साहेब अर्थमंत्री होते, त्यावेळी 2 वर्ष 237 कोटी राज्य सरकारचा वाटा, विदर्भाचा वाटा असं मिळून जे 537 कोटी रुपये जमा होते त्याच्यावरच जुनवण्याचं काम चालू आहे. मात्र जामठीच्या तलावाच्या सेकंड पेजचं काम शेतकऱ्यांना द्यायच्या पैशांच्या रकमांची तरतूद आज कोणत्याही पद्धतीने या सरकारनं केली नाही आहे. साहेब हे वरचे विषय असले तरी आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या राज्य सरकारनं द्यावे. आज तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या रकमा 3-3 वर्षापासून आले नाही, कसं शिक्षण घ्यावं गरिबाच्या मुलांनी. संजय निराधारचे जे लोक आहेत, म्हातारे कोतारे, त्या लोकांचे बँका 1000-1000 रुपये कापून घेत आहेत. वास्तविक पाहता हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, म्हाताऱ्या कोतऱ्यांवर होणारा अन्याय, पाणी न मिळण्याच्या माध्यमातून जनतेवर होणारा अन्याय याच्या बाबतीत आम्ही आपलं लक्ष वेधलेलं आहे. आपण राज्य सरकारकडे आमच्या या भावना कळवल्या पाहिजे. माझ्याकडे आले आणि तालुक्यातल्या समस्या मांडल्या. खरं म्हणजे आपण दररोज या समस्या सोडवण्याकामी मदत करतोय. मी अधिक वेळ या ठिकाणी भाषण करणार नाही. प्रामुख्याने 2-3 मुद्द्यावर मी लक्ष घालणार आहे. प्रत्येक बुधवारी 2 वाजता या ठिकाणी मी स्वतः उभा राहील आणि या ठिकाणी कार्याध्यक्ष राहतील, तालुका अध्यक्ष राहतील आणि आपल्या गावाच्या समस्या या ठिकाणी आणण्याचं काम आपण करावं. प्रामुख्याने 3 मागण्या महत्त्वाचे आहे. पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, गुरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, चारा मिळाला पाहिजे आणि हाताला काम मिळालं पाहिजे. ह्या 4 मागण्या आम्ही या ठिकाणी करतो. येऊ नका दादा, 40 वर्ष कोणी काम केलं का केलं याची वाच्यता मी करणार नाही. त्यांना लखलाभ होईल सत्ता, पण तो आज गोरगरीब बिना पाण्याने या ठिकाणी उपाशी तापाशाला आहे. खरं म्हणजे कळ त्यांना लागायला पाहिजे, त्यांनी या ठिकाणी येऊन समस्या सोडवायला पाहिजे. खासदार की त्यांच्याकडे, आमदार की त्यांच्याकडे, शासन त्यांचं आहे. त्यांनी सांगितलं होतं गावच्या ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत सत्ता आमच्या हातात द्या, सत्ता त्यांच्या हातात दिली, पण तो अजून या बोदवळकरांना पाणी मिळत नाही. बोदवळला प्रामुख्याने 24-25 दिवस पाणी मिळत नाही. ही दुर्दशा नगरसेवक आम्हाला सत्यात मांडत आहेत. प्रामुख्याने दीपक झांबळ यांनी काही वेदना व्यक्त केल्या. दीपक भाऊ, तुम्ही एकटे नाही, या ग्रामीण भागातला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पाठीशी आहे. आपल्या कोणत्याही धक्का आला तर आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आम्ही या ठिकाणी आपल्या पुढे उभे राहू आणि कोणी जर म्हणत असेल की आम्ही धमकी देतो, त्यांचा आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. माझी तर विनंती आहे की आपण पोलीस स्टेशनला ते देऊन टाका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. यांनी जलयुक्त शिवारमध्ये किती भ्रष्टाचार केला, कृषी खात्यामध्ये जे 4 बंधारे मधुर भागात आले त्यामध्ये किती भ्रष्टाचार केला, पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये किती भ्रष्टाचार केला, रस्त्यांमध्ये किती भ्रष्टाचार केला आणि केवळ यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे रोजगार हमीचे कामं या बोदवड तालुक्यात सुरू होते.
माझं आव्हान आहे की त्याची चौकशी लावा, जे दोषी असेल त्यांना साक्षात फाशी द्या. आमचे कार्यकर्ते असतील तर त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही. पण तू बेरोजगारीचा प्रश्न मिटला पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, धान्य मिळालं पाहिजे आणि वीज बिल माफ झालं पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे. प्रामुख्याने कर्जमाफीच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. तालुका अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष यांना विनंती करेल की विकास सोसायटीचे गट सचिव यांच्याकडे बसून बोंड अडीचे पैसे ज्यांना ज्यांना मिळाले त्यांची यादी घ्या. मला तहसीलदार साहेबांनी सांगितलंय की 8 कोटी रुपये आलेले आहे, त्यांचे नावं त्या ठिकाणी देऊन त्यांना बोंड अडीचा पैसा आपण मिळवून घ्या. गावाच्या समस्या सोडवताना गावचा ग्रामपंचायत सरपंच, त्यांचे कार्यकर्ते, कोणकोणत्या पक्षाचा याचं घेणं देणं नाही, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही भूमिका निभावून सामान्य कार्यकर्त्याला पिण्याचं पाणी, गुरांना चारा देण्याचं काम आम्ही करत आहोत. अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. सातत्याने 7-8 महिने आपल्याला कालावधी काढायचा आहे. पाणी आज प्यायला नाही, गावात कुठे विहिरीला पाणी नाही, या बोजूरमध्ये तर एकाही विहिरीला पाणी नाही. देवा भाऊ असतील, पालवे साहेब असतील, दीपक भाऊ असतील, सर्वच नेते कार्यकर्ते प्रामुख्याने तहसीलदाराने 8 दिवसापूर्वी देखील भेटले. माझी तहसीलदार आणि BDO ना विनंती आहे की प्रत्येक गावाचा सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्यांच्या सल्ल्याने सोडून रोजगार हमीचं काम त्या गावात काय सुरू करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा. आपण या ठिकाणी उन्हात ताटकळत बसलात, या ठिकाणी आलात, खरं म्हणजे तरुण मंडळी ही भूमिका निभावली, त्यांचे देखील मी आभार मानतो. असंच सातत्य ठेवून 7-8 महिने प्रत्येक बुधवारी आपण भेटूया आणि प्रामुख्याने राज्य सरकारच्या माध्यमातून अधिक आपल्या पदरात काय पडता येईल. आम्ही आपल्याला उपेक्षित ठेवणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही. या देशाचे नेते आदरणीय भाऊसाहेब यांनी देखील काल परवा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की प्रामुख्याने दुष्काळ तीव्र आहे, सामान्य माणूस त्या ठिकाणी होरपत आहे. तो की तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन सगळं आपण निकालित करतो. निवेदनामध्ये पंचायत समितीच्या संदर्भात ग्रामीण भागातील ज्या काही अडचणी मांडण्यात आलेल्या आहेत त्या आज निवेदनाच्या स्वरूपाने आम्ही स्वीकारलेल्या आहेत आणि त्या आपण ज्या आमच्या स्तरावर आम्हाला करता येतील त्या आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असं तुम्हाला मी आश्वासन देतो. हा दुष्काळग्रस्त शासनाने जाहीर केलेला आहे, त्या अनुषंगाने शासनाच्या दुष्काळाच्या सर्व उपाययोजनाची अंमलबजावणी या तालुक्यामध्ये करण्यात येईल. तसंच पाणी पुरवठ्याच्या संबंधात ज्या उपाययोजना करायच्या आहे त्या नियमानुसार त्या प्राधान्याने करण्यात येईल. तर आणि मका खरेदीच्या संदर्भात ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झालेली आहे. तसेच तो मका साठवणूक करण्यासाठी जो प्रस्ताव गोदामाचा जो प्रस्ताव आहे तो माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोदाम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. तो मंजूर झाला लगेच मका खरेदी केंद्र सादर करू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.